आंतरराष्ट्रीय समस्या या पाठाचा अभ्यास करूयात. काही समस्या या देशांतर्गत पातळीवर असतात, तर काही समस्या या एकाच देशापर्यंत मर्यादित राहत नाहीत. या समस्यांचे परिणाम प्रथम काही देशांवर आणि नंतर संपूर्ण जगावर होतात. संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करावे लागतात. माणूस म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीला जे हक्क प्राप्त होतात त्याला नैसर्गिक हक्क असे म्हणतात. नैसर्गिक हक्काच्या संकल्पनेतूनच मानवी हक्क ही संकल्पना उदयास आली. माणूस म्हणून व समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना मानवी हक्क असे म्हणतात. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध व फ्रेंच राज्यक्रांती या घटनांच्या काळात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार केला होता. मानवी हक्कांच्या पूर्ततेसाठी लोकशाही शासनपद्धती असण्याची गरज असते. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची असते. मानवी हक्कांमध्ये जीवितांचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या प्रमुख अधिकारांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्कांचा उदय याबाबत माहिती घेऊयात. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा संमत केला. 1966 नागरी व राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा करार या दोन करारांना मान्यता देण्यात आली. या करारांचे पालन सर्व सदस्य राष्ट्रांनी करणे बंधनकारक आहे. मानवी हक्काचा जाहीरनामा याविषयी माहिती घेऊयात. संयुक्त राष्ट्राच्या या जाहीरनाम्यात 30 कलमे असून त्यात नागरी स्वातंत्र्यासंबंधीची कलमे आहेत. रोजगाराचा अधिकार, समान कामासाठी समान वेतन हे आर्थिक हक्क यांचाही समावेश आहे. 20 नोव्हेंबर 1959 रोजी आमसभेकडून बालकांच्या हक्कांचा जाहीरनामा प्रसृत करण्यात आला. मानवी हक्कांचा आग्रह याविषयी माहिती घेऊयात. शीतयुद्धाच्या काळात आमसभेमध्ये मानवी हक्कांचा मुद्दा सातत्याने मांडला गेला. वर्णद्वेषी आफ्रिकन राजवटींवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आमसभेत घेतला गेला. वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचा व लोकशाही व्यवस्थेचा आग्रह धरला गेला. मानवी हक्क संकल्पना व्यापक बनली. वांशिक संघर्ष, सीमावाद, दहशतवाद यामुळे मानवी हक्कांना व्यापक स्वरूपात बाधा पोचते आहे. साथीचे रोग, पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती या समस्याही व्यापक होत आहेत. म्हणून मानवी हक्क ही संकल्पनाही व्यापक झाली आहे. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास यांचाही समावेश मानवी हक्कात होतो. मानवी हक्क आणि भारत याविषयी माहिती घेऊयात. भारतीय संविधानाने मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान दिले आहे. स्त्रिया, बालके, अल्पसंख्य, दुर्बल घटक यांच्या हक्कांचे संरक्षण शासन करते. 1993 भारताने मानवी हक्क संरक्षण कायदा संमत केला. या कायद्याने राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबतच्या तक्रारीवर हा आयोग कारवाई करतो. पुढील मुद्दा पाहूयात. सुरक्षित पर्यावरण मानवी हक्क. सुरक्षित पर्यावरण हा आता मानवी हक्क बनला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव व गरज 1970 प्रथम मांडली गेली. 22 एप्रिल 1970 रोजी पहिला वसुंधरा दिन साजरा झाला. पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची कारणे पाहूयात. वाढते औद्योगिकरण, ऊर्जा निर्मिती प्रकल्प, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वाढता वापर, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग, तेल गळती आणि रासायनिक वायूंची गळती या कारणांमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. परस्पर सहकार्याची गरज. जागतिकीकरणाने राष्ट्रांचे परस्परावलंबन वाढले. वायू गळती आणि अन्य कारणांनी होणाऱ्या प्रदूषित पर्यावरणाचा परिणाम सर्व जगावर होतो आहे. पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करण्याची गरज आहे. पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम पाहूयात.
पर्यावरण ऱ्हासामुळे वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होतात, मातीचा कस कमी होतो, पाण्याची टंचाई व पावसाचे प्रमाण कमी होते, नद्या तलाव आटतात, नद्या व समुद्राचे प्रदूषण व नवीन रोगांची निर्मिती होते, आम्ल पर्जन्य होते, ओझोन थराचे विरळ होणे व तापमानात वाढ होणे इत्यादी परिणाम होत असतात। आपण पर्यावरण विषयक झालेल्या परिषदा यांचा अभ्यास करूयात। मुलांनो, स्टॉकहोम स्वीडन इथे 5 जून ते 16 जून 1972 पर्यावरण परिषद झाली। या परिषदेमध्ये घेतलेले निर्णय पाहूयात। प्रदूषणावर मात करण्यासाठी सहकार्य करणे ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे। विकसित देश अधिक प्रमाणात पर्यावरण ऱ्हासास जबाबदार आहेत, म्हणून त्यांनी अधिक जबाबदारी घ्यावी असा आग्रह विकसनशील देशांनी धरला। जागतिक सामायिक संपत्तीच्या रक्षणाची जबाबदारी सर्व राष्ट्रांची आहे यावर या परिषदेमध्ये एकमत झाले। पुढील पर्यावरण विषयक परिषद रिओ द जनेरिओ ब्राझील इथे 1992 झाली। या परिषदेत घेतलेले निर्णय पाहूयात। शाश्वत विकास या संकल्पनेवर या परिषदेत भर देण्यात आला। जैविक विविधता, हरितगृह, वायूमुळे होणारे वातावरणातील बदल, जंगलाचे रक्षण इत्यादी विषयांवर विविध करार या परिषदेमध्ये करण्यात आले। क्योटो जपान येथे 1997 परिषद झाली। विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले। हे मापदंड 15 वर्षांसाठी लागू होते असा निर्णय या परिषदेत घेण्यात आला। पॅरिस फ्रान्स येथे 2015 परिषद झाली। यामध्ये झालेले निर्णय पाहूयात। सर्व राष्ट्रांनी हवामान रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत। या प्रयत्नात विकसित देशांनी विकसनशील देशांना लागणारे तंत्रज्ञान देण्यास मदत करावी इत्यादी निर्णय या परिषदेत झाले। स्टॉकहोम परिषदेनंतरच्या घटना पाहूयात। संयुक्त राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रम तयार केला। आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक अनेक करार केले। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या। पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये बिगर शासकीय संघटनांचा सहभाग वाढला। दहशतवादाविषयी माहिती घेऊयात। आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निरपराध व्यक्तींच्या आणि शासनाच्या विरोधात हिंसेचा वापर करून समाजात भीती आणि दहशत पसरवणे म्हणजे दहशतवाद होय। दहशतवाद ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय। दहशतवाद ही एक जागतिक समस्या बनलेली आहे। पारंपरिक युद्धे आणि दहशतवाद यामधील फरक पाहूयात। पारंपरिक युद्धे दोन किंवा काही सार्वभौम राष्ट्रांमधील संघर्ष असतो, तर दहशतवाद जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही ठिकाणी हिंसाचार घडवून आणू शकतो। पारंपरिक युद्धात राष्ट्रांच्या भौगोलिक सीमांच्या सुरक्षिततेला महत्त्व असते, तर दहशतवादामध्ये भौगोलिक सीमांना धोका पोहोचवणे हा उद्देश नसतो। पारंपरिक युद्धात राष्ट्रीय सुरक्षा भौगोलिक सीमांशी निगडीत असते, तर देशातील राजवटीला आव्हान देणे हा दहशतवादाचा हेतू असतो। पारंपरिक युद्धात देशांच्या सीमा असुरक्षित बनतात, तर बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेलाही दहशतवादामुळे धोका निर्माण होतो। निर्वासितांचे प्रश्न याचा अभ्यास करूयात। अनिच्छेने किंवा जबरदस्तीने मायभूमी सोडावी लागून सुरक्षेसाठी दुसऱ्या देशाचा आश्रय घेणे भाग पडलेल्या स्थलांतरित लोकांना निर्वासित असे म्हटले जाते। निर्वासित होण्याची कारणे पाहूयात। वंश, धर्म या कारणावरून छळ होणे, युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती यामुळे देशत्याग करणे ही निर्वासित होण्याची कारणे आहेत। निर्वासितांची उदाहरणं पाहूयात। दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीतील जूनचा वंश श्रेष्ठत्वावरून छळ झाला, संपत्ती हिरावून घेतली गेली, जूनना निर्वासित व्हावे लागले। 1971 पूर्व पाकिस्तानमध्ये राजकीय व धार्मिक छळामुळे येथील लोक निर्वासित म्हणून भारतात आले। इराक आणि सिरिया येथील युद्धजन्य परिस्थितीमुळे लोक युरोपातील राष्ट्रात निर्वासित म्हणून जात आहेत।
निर्वासितांच्या स्थलांतरित होतानाच्या आपण समस्या पाहूयात. देश सोडून कोठे जायचे? ज्या देशात जायचे तो देश स्वीकारेल का? कुटुंबासह सुरक्षितपणे कसे बरं जाता येईल? याचा शारीरिक व मानसिक ताण, ऊन, वारा, पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्ती, अन्नधान्याची टंचाई व आजारपण, मृत्यू, पाठलाग करणारे शत्रू, या समस्या निर्वासितांच्या मनात निर्माण होत असतात. स्थलांतरित झाल्यानंतरच्या निर्वासितांच्या समस्या पाहूयात. कामधंदा शोधणे, निवाऱ्याची जागा शोधणे, दुसऱ्या देशातील भाषा, संस्कृती, राहणीमान यांच्याशी जुळवून घेणे, जेथे स्थलांतर केले ते राष्ट्र व समाज आपला स्वीकार करेल का याची चिंता ह्या निर्वासित लोकांच्या समोर असणाऱ्या समस्या आहेत. निर्वासितांचे पुनर्वसन न करण्याची कारणे पाहूयात. एखाद्या राष्ट्रामध्ये जर लोक निर्वासित म्हणून गेले आणि त्यांचं पुनर्वसन करावं लागलं तर त्या राष्ट्रावरचा बोजा वाढतो. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढते, गुन्हेगारांचे प्रमाण वाढते, स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा येते, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ह्या निर्वासितांच्या पुनर्वसन न करण्यामागील कारणे आहेत. मानवी हक्क आणि त्यांच्या जोपासण्याचे फायदे: अन्याय, शोषण व हिंसाचार कमी होईल, लोकांना सुरक्षितपणे आपला विकास साधता येईल, दहशतवादाचे निर्मूलन केल्यास कोणालाही निर्वासित व्हावे लागणार नाही, असुरक्षिततेची भावना दूर होईल, मानवी हक्कांचे जतन, दहशतवादाचे निर्मूलन आणि निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रामध्ये सहकार्य वाढवले पाहिजे.